नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आणि आपल्या महत्त्वाच्या हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग भागात ढग दाटून आल्याने पावसाची धुसर शक्यता। हवामान खात्याने पुन्हा एकदम इशारा दिला आहे। मुंबई, गोवासह सिंधुदुर्ग भागात ढग दाटून आल्याने पुन्हा एकदा पावसाची धुसर शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। महाराष्ट्रासह मुंबईत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ चालला असून घातला असून आज काहीशी पावसाने विश्रांती घेतली आहे। IMD ने दिलेल्या माहितीनुसार मुंबईजवळ कल्याण भागात तसेच गोवा, सिंधुदुर्ग आणि दक्षिण घाट भागात ढग दाटून आल्याने पावसाची धुसर शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच हवामान विभागाचे उपमहासंचालक KS होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील पावसाचा जोर कमी होऊन नाहीसा होईल असे सांगण्यात येत आहे। दरम्यान 28 सप्टेंबरपासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याने पुन्हा एकदा व्यक्त केला आहे व मेघगर्जना, विजेचा कडकडाट आणि सोसायटीचा वारा यासह परतीचा पावसाची हजेरी लावणारा असल्याची शक्यता आहे। त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। तर मित्रांनो, 1 जूनला केरळमध्ये मान्सून आल्यानंतर 3 जूनला महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने झोडपले। त्यानंतर मान्सून आगमनाबाबत शंका निर्माण झाली होती, मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 11 जून रोजी महाराष्ट्र अपेक्षेप्रमाणे मान्सूनच आगमन झाले। दरम्यान यंदा अपेक्षित पाऊस झाला असून जुलै महिन्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या अखेरीस पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली, यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती। यंदा झालेल्या पावसामध्ये अनेक रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले, भिंती कोसळून घरांचे इमारतीचे नुकसान झाले, वृक्ष उन्मळून पडले, जनजीवने विस्कळीत झाले। मात्र या सगळ्यात अतिवृष्टीमुळे जलसाठ्यात पुरेसे पाणी उपलब्ध झाले ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।